राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. मणिपूर प्रकरणावरून आज आक्रमक झाला तुम्ही विरोधक म्हणून, सभात्याग केलाय, बोलू दिलं नाही, काय एकंदर येते? ह्याच्यात प्रश्न असा आहे की मणिपूर हा प्रश्न नाही, प्रश्न मानवी संवेदनांचा आहे. एका भगिनीला नग्न रस्त्यावरनं फिरवलं जातं, तिच्यावर बलात्कार केला जातो, तिच्या भावाला आणि बापाला मारलं जातं. जर हा देश पेटून उठत नसेल तर हा नामर्दांचा देश आहे. या देशामध्ये शिवरायांनी महाराष्ट्राला काय शिकवलं तर त्याने आपल्या सख्या नातेवाईकांचं डोकं काढून टाकलं होतं, शीर धडावेगळं केलं होतं की बाईकडे वाईट नजरेने बघितलं आणि त्या बाईने येऊन शिवरायांना तक्रार केली. त्या महाराष्ट्रामध्ये मणिपूरचा प्रश्न असताना आम्ही फक्त त्यांना सांगितलं आम्हाला बोलू द्या, बोलूही द्यायला तयार नाहीत. इतका असंवेदनशील महाराष्ट्र असू शकत नाही. 4 मेचा व्हिडिओ 20 जुलैला बाहेर येतो, त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत, त्याच्या आधी राहुल गांधी मणिपूरमधून जाऊन आलेले आहेत. एकंदरीत काय असा आहे, व्हिडिओ कधी बाहेर आला हा महत्त्वाचा नाही. व्हिडिओ कसा आहे, तुम्हाला लाज नाही वाटली का? तुम्हाला मी विचारतोय, तुम्हाला लाज नाही वाटली? मनाला वाटली की नाही वाटली? तुम्हाला लाज वाटली की नाही वाटली? तेच म्हणणं आहे, 2 महिन्यानंतरचा हा व्हिडिओ बाहेर येतोय, म्हणजे एवढं लपवून ठेवलं आहे. एकंदरीत काय तिथली परिस्थिती आहे? तुम्हाला विरोधकांचा आवाज दाबला, बोलू द्यायचंच नाही, लोकांचा बाहेर काय कळू द्यायचंच नाही, प्रश्न तेवढेच चालू आहेत. असं लपवून राज्य केलं जात नाही, आज ना उद्या सत्य बाहेर येतच. विरोधकांचा आवाज दाबला जातोय या ठिकाणी, सवालच नाही. वरपासून खालपर्यंत विरोधकांना टपल्या मारून शांत करायचं, एवढंच काम चालू आहे. या ठिकाणी विरोधकांचा आवाज हा दाबला जातो अशा पद्धतीची प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करातचा, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.